यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. राष्ट्रवादीचे कॅप्टनच म्हणाले बारामती नको रे बाबा. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सध्या अजित पवार यांच्या वक्तव्याची राज्यभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जिथं पिकतं तिथं विकत नसतं. एकदा बारामतीकरांना कुणीतरी मी सोडून आमदार मिळायला हवा, मग तुम्ही माझ्या कारकिर्दीचा आणि त्या नव्या आमदाराच्या कारकिर्दीची तुलना कराल, असं अजित पवार म्हणाले. यापूर्वी मुलगा पार्थ पवार यांचा पराभव झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. आता आपण बारामतीमधून विधानसभा लढली तर ती जड जाईल, त्यामुळे बारामती नको रे बाबा असं म्हणण्याची वेळ अजित दादांवर आली आहे. अजित दादा आमच्या टीमचे कॅप्टन आहेत, ते अशा प्रकारे शस्त्र टाकू शकत नाहीत, ते निवडणूक लढवणारच, अशी सारवासारव छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यामुळे आता अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार की नाही याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बार्शीमध्ये आमदार राजा राऊत यांच्या विरोधात जोरदार सुरू झाले मराठा समाजाचे आरोप प्रत्यारोप. राजा राऊत देखील सडेतोड बोलू लागले. युवकांनो लवकरच अर्ज करा, मुख्यमंत्री योजना दूत मध्ये सोलापूर जिल्ह्यातून 1573 उमेदवारांची नियुक्ती होणार. 13 सप्टेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख. अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री शरद पवार गटातून त्यांच्याच विरोधात उभारणार. आत्राम म्हणाले मुलीला नदीत टाकेन. मनोज जरांगे पाटलांचा सोशल मीडिया रोहित पवारांची टीम मॅनेज करतीये, आमदार राजेंद्र राऊत यांचा आरोप. वीज कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, कंत्राटी कर्मचाऱ्यांना 19% वेतन वाढ तर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती. ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती. शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए. पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुड़े सोलापुर. समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार, 7,515 रुपयांचा निधी मंजूर. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय. ज्येष्ठ कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांची प्रकृती खालावली, मुंबईच्या एम्स रुग्णालयात करण्यात आलं दाखल. बोलवाल तिथं सभेला येईन, राहुल गांधी महाराष्ट्रात झंझावाती प्रचार करणार, भाजप केंद्रित मतदारसंघांवर विशेष लक्ष. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता, मंत्री छगन भुजबळ यांचे सूतोवाच. रानवा अहवाल सादर करा, कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे सीबीआयला पुन्हा निर्देश. गुप्ता लँड्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं. आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन, पीओपी लाईट्स, आकर्षक झुंबर, डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध. पत्ता गुप्ता लॅब्स, सिद्धी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. मोबाईल 9422-4573-84. राज्यातील शेतीच्या नुकसानाची पाहणी करण्याचं सोडून कृषी मंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न, छत्रपती संभाजीराजेंची धनंजय मुंडेंवर टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती. दैनिक सामनाविरोधात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी आक्रमक, चुकीची बातमी छापल्यानं संपादकाविरोधात मानहानीचा दावा ठोकणार. मराठ्यांचा संयम सुटला तर तुम्हाला महाराष्ट्रात राहू देणार नाही, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. नितीन गडकरी म्हणाले भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असून 2 वर्षात इलेक्ट्रिक वाहनं पेट्रोल डिझेल वाहनांच्या दरात मिळतील. व्ही आर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा 2 आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा.
डिझायनरला च्या डिझायनर वर्क सारीज, सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला. ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग, शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या. बी आर पवार सारीज, साठी गल्ली, सोलापूर. मोबाईल 95524-47-99. अभिनेत्री कंगना रनौतला दिलासा, इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, सेन्सॉर बोर्डानं दिली मंजुरी. शरद पवारांनी निवडणुकांच्या तोंडावर लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा, भाजपच्या प्रवीण दरेकरांची टीका. मराठा आरक्षण प्रकरणी राज्य शासनानं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर 11 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी. जावई आणि नातीसह शरद पवारांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीचंही घेतलं दर्शन. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, अन बेल आयकॉन ऑन ठेवा.